नाम अनिस्मरण। आज आपण भाग तिसरा पाहणार आहोत। हे नाम अनिस्मरण हे दोन्ही वेगवेगळे दिसायला जरी असले तरी मुळातच एक आहेत। एक लक्षात घ्या, नामाला धरले तर स्मरण चालू होतं, आणि स्मरणाला जरी धरलं तरी नाम चालू होतं। किती गंमत आहे ना? असं कसं आहे? कारण ज्याचं नाम घेता तो त्या तिथेच असतो, कुठे लांब गेलेला नसतो, तो तुम्हाला पाहतच असतो। अरे वा, माझं नाव घेतोय, शिष्य म्हणा भक्त म्हणा, पण त्याला मी नाही दिसत आहे। आणि ज्याचं नाव घेतं तो चराचरामध्ये भरलेला आहे, पण त्यालाच माहिती नसतं की मी ज्याचं नाव घेतोय तो प्रत्यक्ष मला तिथे पाहत आहे। प्रत्यक्ष याची अनुभूती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो जे घेत असतो तो मनाद्वारा घेत असतो। सहज ठीक आहे, इतरांनी सांगितलं नाम घेऊन माझं भलं होणार आहे, कुटुंबाचं भलं होणार आहे, माझ्या कामामध्ये प्रगती होणार आहे, चांगली झोप लागणार आहे, चांगलं चांगलं गोष्टी मिळणार आहेत असं ऐकलेलं असतं, म्हणून नाम घेतलं जातं। पण त्याला एवढं माहिती नसतं की ज्याचं मी नाव घेतो आहे तो ब्रह्मांडाचा स्वामी आहे। ब्रह्मांडाचं, लक्षात घ्या, जर त्यांनी ठरवलं तर तो पृथ्वी काय संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला दत्तक देऊ शकतो। हे घे बा, पण तेवढी कॅपॅसिटी असली पाहिजे ना त्या स्वतःसाधकाची। तो छोट्या छोट्या मागण्या करत असतो, त्याला माहितीच नाही मागायचं कसं। मग वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळे आकार तो स्वतःसाधक निर्माण करत असतो की ही गोष्ट मिळाली तर बरं होईल, ती गोष्ट। नामस्मरण करायला लागलं ना का मन प्रसन्न होतं, आणि प्रसन्न मन ज्या वेळेला होतं त्यावेळेला दिव्य विचार लहरी, लक्षात ठेवा, दिव्य विचार लहरी तिथे सहज धारण होतात। ते कोणालाही समजत नाही, तर ते दिव्य विचार लहरी जेव्हा आपल्याकडे येतात त्याला दिव्य विचारही म्हणू शकतो आपण। त्यावेळेला तो सतसाधक सहज जरी काय एखादी गोष्टीची मागणी केली सहज, हां, तरी ती फलद्रूप होते। सहज काही महत्त्वाची मागणी केली की ही व ही गोष्ट पाहिजे, तीही त्याला आज ना उद्या साकार होऊन त्याला ती मिळतेच। म्हणून रामदास स्वामींनी सांगितलं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा भवबंधन आधी जैसे। त्याचं कारण ते होतं की ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट दिव्य भावाने जेव्हा करता, कारण नामस्मरण म्हटल्यानंतर नामाचा महिमा सर्व संतांनी गायला आहे, तर नाम घेऊन सर्वांचं भलं झालं आहे म्हणून लोक नाम घेत नाही। हे वैशिष्ट्य आहे, बघा विचारा, कितीतरी लोक अशी भेटतील, बाकी सर्व कामं करतील, सर्व कामं करतील। तुम्ही सत्संगाला झाडू मारणं म्हणा, बारदानं घालणं म्हणा, सेवा करणं म्हणा, रात्रभर जागणं म्हणा, काहीही काहीही करतील, इकडे लांब 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 प्रवास करून जातील, चार चार पाच पाच दिवस राहतील, आठ आठ दहा दहा दिवस जातील, पण एक गोष्ट जी आहे जी सहज साधी सोपी, उठता बसता खाता पिता बोलता चालता सर्व व्यवहार करता करता, ती म्हणजे एकच गोष्ट। त्याला वेळेकाळेचं बंधन नाही, कसलाही मुहूर्त पाहून करायची गोष्ट नाही, ती म्हणजे एकमेव, ते म्हणजे नाम। म्हणून सद्गुरू सांगायचे, सर्व संत एकांती बसले, एका ठिकाणी बसले आणि सर्व शास्त्र शोधून काढले, सर्व शास्त्र शोधून काढले, सर्व शास्त्र शोधून काढले, सर्व एकचित, आणि त्यावेळेला त्या संपूर्ण तत्वज्ञानातून त्यांनी एक गोष्ट सहज निर्माण केली। सहज
ते म्हणजे श्रीहरीचे नाम. श्रीहरीचे लक्षात ठेवा, कुठच्या देवाचं नाही, श्रीहरी. हां, श्रीहरीचे नाम. ती गोष्ट त्यांनी शोधून काढली की ही जर गोष्ट साधकाने जर केली तर त्याच्या जीवनाचा उद्धार होईल, त्याला मोक्ष प्राप्ती होऊ शकते, त्याला भगवंत प्राप्ती होऊ शकते. तर लक्षात घ्या, त्यांनाही माहिती होतं की नामस्मरण करणं साधी गोष्ट नाही, खरंच साधी गोष्ट नाही. तुकाराम महाराजांची एक गोष्ट सांगतो. तुकाराम महाराजांना नामस्मरण करायचं खूप छंद होता. एक दिवस त्यांच्या घराच्या बाहेर काही लोक, खूप ऊन, आता सध्या ऊन खूप आहे ना, तर खूप उन्हामध्ये घर बांधायचं काम करत होते. त्यांना खूप वाईट वाटलं, अरे रे रे, एवढ्या भर उन्हात बिचारे काम करतात, किती त्रास ना. तर त्यांनी, त्यांना चौघं पाच जण होते, त्यांना आमंत्रण दिलं, जरा तुम्ही येऊन भेटा. आणि ते आले, त्यांना पाणी वगैरे दिलं आणि सांगितलं किती पैसे तुम्हाला मिळतात. ते बोलले 10 पैसे 5 पैसे मिळतात पूर्ण दिवस. त्यावेळेला महागाई कमी होती. मग तुकाराम महाराज त्यांना म्हटले की जर मी तुम्हाला 25 पैसे दिले तर. ते बोलले अरे वा, एवढा पैसा, आम्हाला काय काम करावं लागेल, काहीच करायचं नाही. वा, सर्वांना आनंद झाला. अंगमेहतीचं काम बिलकुल नाही. मग काय नेमकं करायचं आहे, खूप उन्हात काम करावं लागेल का? बोलतो बिलकुल नाही, मस्तपैकी एकदम शांत खोलीमध्ये, म्हणजे जिथे सावली असेल, जिथे सहज वारा खेळत असेल. अरे वा, त्यांना खूप आनंद झाला, मेहनतीचं नाही आणि आरामाचं काम. नंतर पुन्हा त्यांना विचारलं की फक्त एवढंच करायचं आहे की उद्या सकाळी यायचं आणि माझ्याबरोबर इथे विठ्ठल 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 एवढंच म्हणायचं. त्यांना एवढा आनंद झाला, तुम्हाला खरं सांगतो, की त्यांनी तुकाराम महाराजांचे पाय धरले. वा वा वा, आजकालच्या ठिकाणी अशी देव माणसं कुठे भेटतात? भर उन्हामध्ये आमचा एवढा त्रास पाहून एवढं तुम्हाला कळवळ आला आणि काय, फक्त देवाचं नाव घ्यायचं, तेही फक्त आनंदाने. नक्कीच, त्यांनी सर्वजण गेले तुकाराम महाराजांच्या पाया पडून आणि सर्व घरातल्यांना सांगितलं की असं असं सांगितलं. सर्व घरातले खुश झाले, वा, कुठेतरी सुवर्ण योग आला. जसं हल्ली पगार वगैरे वाढल्यानंतर किती माणसाला आनंद होतो, आणि पोस्टिंग वरती जर झाली सिनियरची तर ते किती आनंद. जर एखादा क्लार्क असेल तर त्याला ऑफिसर म्हणून जर नियुक्ती झाली तर त्याला किती आनंद होतो. वा वा, म्हणजे एसीमध्ये बसायचं आहे, मस्त आहे की फाईलीवर फक्त सिग्नेचर करायचे, म्हणजे आनंद होतो ना. तसं त्यांना आनंद झाला, त्यांनी रात्रभर मग त्यांना आनंदाची झोप लागली, नाही तर दुःख कष्टाचीच झोप होती. तर ते तिथे आले आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं बसा आता. आणि तुकाराम महाराज विना घेऊन मस्त की विठ्ठल विठ्ठल म्हणत रंगून गेले. बघा, नामस्मरण करण्याला जी बसली होती 5 ते 6 जण, त्यांची गंमत अशी झाली, अर्धा तास झाला विठ्ठल 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 म्हणतात, फक्त अर्धा तास झाला. त्यावेळेला तो अर्धा तास त्यांना, तो अर्धा तास त्यांना खूप मोठा वाटला, खूप मोठा वाटला, खूप एवढा मोठा वाटला की काय सांगावं. मग त्यांनी लक्षात घ्या, पुन्हा मग अजून अर्धा तास गेला त्यांचा आणि 1 तास झाला. आणि त्या 1 तासामध्ये अशी घटना घडली की सर्वांना कंटाळा आला त्या नामाचा. नामामध्ये लक्ष लागेना, नामामध्ये मन लागेना, मन लागे पण ना नामामध्ये. आता करायचं काय हा मोठा प्रश्न पडला. बघा, नामामध्ये मन पण लागेना, नामस्मरण
करायचं तर सोडा, आत्ताशी तर एकच तास झाला, अजून 7 तास शिल्लक आहेत, आणि हे 7 तास काढायचे कसे हा मोठा प्रश्न पडला त्यांच्यासमोर. लक्षात घ्या, कारण त्यांनी नामस्मरण कधी आयुष्यात केलं नव्हतं. आणि गंमत अशी की एकेकाने डोळे उघडले, सर्वांनी. ज्यांनी डोळे उघडले तर समोरचा त्याच्याचकडे बघत होता. त्याला वाटलं का बाकीचे तरी नामस्मरण करतील, पण नाही. मग त्यावेळेला समोरचा पण बघायला लागला, ते काय आपल्याला जमणारं नाही ॲक्च्युली. मग शेवटी त्यांनी सर्वांनी आपला बोजा बिस्तारा उचलला आणि सरळ आपल्या उन्हात काम करायला लागले. तुकाराम महाराजांना जेव्हा 1-2 तासांनी जाग आली तर म्हणजे अरे सकाळी आलेली सतशिष्य गेले कुठे, तर बघत होते ते उन्हात काम करत होते. तुकाराम महाराजांनी बोलले, काय रे काय झालं? नाही बोललं, ते सावलीतलं आणि ते भगवंताचं नाम तुम्हीच घ्या, ते आम्हाला काही जमणार नाही. कारण का माहीत आहे की नाम घेणं साधी आणि सोपी गोष्ट नाही. लक्षात घ्या, आता जरी तुम्हाला जर सांगितलं 1 लाख रुपये देतो आणि तुम्हाला सांगितलं दिवसभर फक्त नामस्मरण करायचं 8 तास फक्त, बघा तुमचा जो पगार आहे त्याच्या पगाराच्या 10 पटीने किंवा जो पगार आहे त्याच्या, मग 1 लाख रुपये असेल तर त्या माणसाला 10 लाख रुपये जर असं दिलं आणि सांगितलं फक्त 1 महिनाभर किंवा आयुष्यभर म्हणा की तुम्ही फक्त एवढं नामस्मरणच करायचं, तुम्हाला एवढा एवढा पगार मिळेल. तुम्हाला काय वाटतं आपल्या भारताची लोकसंख्या आहे जवळजवळ 120 करोड, लक्षात 120 करोड. तर मी तुम्हाला सांगतो 120 करोडपैकी 120 लोक पण तुम्हाला मिळणार नाही असं जर कोणी नोकरी दिली तर. 120, कारण 8 तास सतत नामस्मरण करायचं आणि ते चेक करण्यासाठी जर मशनी लावल्या, चेक करायला ना, अहो कुठचा विचार वेगळा तर विचार करत नाही ना, लक्षात घ्या. तर तुम्हाला असं समजेल की ते नाम घेतच नाही आहेत, ते वेगळ्याच विचारात कुठेतरी जातील, कुठेतरी वेगळंच चिंतन करत असतील, नामस्मरण करत असतील, लक्षात घ्या, पण ते नाम मुखाने घेत असतील पण स्मरण करणार नाही. म्हणून बोलतो नाम घेतील स्मरण करणार नाही, आणि नाम जे घेत आहे त्या नामावर ते लक्ष ठेवणार नाही, ते कुठेतरी फिरतच असतील. कारण हे सत्य आहे, वरवर जेवढं वाटतं तेवढं साधी गोष्ट नाही नाम घेणं. म्हणून भले भले साधक, भले भले साधक नामासमोर शरणांगत झाले की नाही जमलं त्यांना, त्यांना बाकी सर्व गोष्टी करता आल्या, नामस्मरण करणं साधी. म्हणून बरेच वेळा सांगितलं की 8 आसने करा. 8 आसने करणार कधी? तोच व्यक्ती करू शकतो ज्याला भगवंताची ओढ आहे, तोच व्यक्ती करू शकतो, तोच व्यक्ती करू शकतो ज्याला चराचरामध्ये ते तत्व दिसते, तोच व्यक्ती नामस्मरण करू शकतो, तोच व्यक्ती करू शकतो ज्याच्यात समाजाबद्दल खूप अतूट प्रेम आहे, अतूट, सर्व पशुपक्षी सर्व काय असतील तोच व्यक्ती करू शकतो, बाकी कोणाची लायकी नाही. कारण नामस्मरण करणं साधी गोष्ट नाही आहे, लक्षात घ्या, साधी गोष्ट नाही आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो की गोंदिवलेकर महाराजांचे शिष्य तिथे नामस्मरण खूप चालतं, खरोखर अप्रतिम. मीही जाऊन आलो, खूप छान वातावरण आहे, खरंच त्या सर्वांना सॅल्यूट आहे की एवढं नामस्मरणावर खूप भर दिला जातो. काही असू दे, शुभ विचाराची जी प्रेरणी आहे अद्भुत. बरीच वर्ष सेवा करणारा सतसाधक, ज्या वेळेला मी तिथे जाऊन आलो होतो तर माझा काहीतरी एक प्रॉब्लेम झाला. मी जे त्यांना वर्गणी जी दिली होती तर त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ते गृहस्थ त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. मी बोललो ठीक आहे. एक दिवस असं झालं ते गृहस्थ मला भेटले
मुंबईमध्ये येऊन त्यावेळेची गंमत अशी की त्यांनी विचार मी जेव्हा विचारलं त्यांना नामस्मरणाचं तर खूप बरं वाटलं, खूप बरं वाटलं की एवढे साधक नामस्मरण घेतात म्हणून. तर त्यांना माझ्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच तेज दिसत होतं आणि 2-3 वेळा कॉन्टॅक्ट झाले होते माझ्याशी. माझ्या बोलण्यामधून त्यांना आगळं वेगळं काही रहस्य जाणवलं. तर त्यांनी मला काही प्रश्न असे विचारले की नामस्मरण करायला इथे तर खूप लोक येतात, सर्वांचे चेहरे प्रसन्न असतात, सर्वांचं बोलणं गोड असतं खूप, पण तुमच्याकडे जर बघितल्यानंतर असं वाटतं की तुम्हाला काहीतरी एक रहस्य मिळालेलं आहे नामामधलं, ते जे काय असेल. तर त्यांनी मला मस्तकी हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी आमंत्रण दिलं. त्यांची काही वर्गणी होती ती मी दिली पुन्हा. आणि एक गंमत अशी सांगतो की बोलता बोलता मी त्यांना सद्गुरुतत्व याचं स्मरण कसं करावं बघा याची गुरुकिल्ली शिकवली. ज्या वेळेला मी बोलत होतो ना त्यांच्याशी त्यावेळेला त्या गृहस्थाने चहा पण पिली नाही, तर त्यांना ते खूप आवडलं आणि मला कामाला जायचं होतं. ते बोलले चालेल मी तुमच्याबरोबर येतो कारण मी तर रिटायर झालेलो आहे, माझा काय उपयोग, चला मी पण. आणि ती व्यक्ती बिचारी माझ्याबरोबर अर्धा पाऊण तास चालत होती आणि मी सद्गुरु महिमा त्यांना सांगत होतो की स्मरण कोणाचं करायचं, नाम देवाचंच घ्यायचं आहे आणि स्मरण सद्गुरूंचं करायचं आहे. तर ही गोष्ट नवीन होती त्यांच्यासाठी, त्यांना माहिती नव्हतं स्मरण कोणाचं करायचं ते. मग त्यावेळेला मी ज्या वेळेला ते सद्गुरूंचं स्मरण कसं करायचं ह्याची गोष्ट जेव्हा रहस्य जेव्हा सांगत होतो तर त्यावेळेला त्यांना तीच गोष्ट सांगतो सद्गुरू देव आहेत की नाही बोलतं आहेत. मग सद्गुरूंचं स्मरण म्हणजे कोणाचं स्मरण, देवाचं स्मरण. मग अजून कुठचा देव शोधताय बोललो, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म सांगितलं की नाही सर्व शास्त्राने सर्वांनी साक्षात परब्रह्म. परब्रह्म लक्षात घ्या तस्मैसी गुरुवेन, दुसऱ्या भाषेत मी त्यांना सांगितलं कबीरांचा दोहा गुरु गोविंद दोनो खडे काकू लागे पाय. म्हणजे कोणाला मी पाया पडू, दोन्ही आहेत एका साईडला शब्दशः अर्थ घेऊ नका नाही तर एखादी व्यक्ती बघाल असं बघू नका. म्हणजे निर्गुण निराकार तत्व एका साईडला आहे आणि एका साईडला गुरु आहे साक्षात. मग कोणाला मी पाया पडू, संत कबीराने शेवटला सांगितलं की हे निर्गुण निराकार जे तत्व आहे जो गोविंद आहे तो पाहायला कोणी शिकवलं, गुरुनी. तर तू प्रथम गुरुच्या पाया पण, कारण गुरु नसते तर हे समजलं असतं का, नाही. म्हणून मी त्यांना तीच गोष्ट सांगितली, आज तुम्ही नामस्मरण करता खूप काही सेवा करता कोणामुळे तुम्हाला समजलं असतं का ह्या सेवेने किती आपलं भलं होतं, ह्या नामस्मरणाने किती आपलं चांगलं कोणामुळे कळालं, तर गुरुमुळे. मग गुरु हाच देव हा का नाही समजत, आणि भगवंत आणि गुरु वेगळा आहे का, तर ते उरले नाही. मग गुरूंचं स्मरण केलं तर कोणाचं स्मरण होतं, भगवंताचं. आणि भगवंताचं स्मरण केलं तर कोणाचं स्मरण होतं, गुरूंचं. पण तो भगवंत दिसतो का, नाही. अजूनपर्यंत कोणी पाहिलं आहे का जसा आहे तसा, जसा आहे तसा, नाही. वेद नेती नेती मागे सरले लक्षात, वेदांनाही तो कळला नाही. भगवद्गीतेत वर्णन केलेलं आहे तरी देखील ते समजत नाही. सर्व लक्षात घ्या, त्याचा आदी नाही अंत नाही. ज्याचा आदी तरी आणि अंत तरी असला तर बाबा सांगता येतो, बाबा इकडनं हा किलोमीटर इकडनं चालत चालत गेल्यानंतर तिकडे रस्ता संपतो, म्हणजे आदी पण आहे आणि अंत पण आहे लक्षात घ्या. तसं आहे का, नाही. सर्व समजून सांगितल्यानंतर ज्यावेळेला मी सांगितलं की सद्गुरूंचं स्मरण कसं असावं आणि ज्यावेळेला तुमच्या मुखामध्ये अंतरंगामध्ये सद्गुरूंचं स्मरण असेल त्यावेळेला नामाला धार येते लक्षात घ्या. नाम मग घ्यायची गरज नसते, नाम सहज येते. सहज फक्त सद्गुरूंना पकडून धरायचं, फक्त सद्गुरूंना.
हा सद्गुरूंना तुम्ही पकडून धरलात ना, तर सद्गुरूंच्या ठिकाणी नाम असतंच, बरोबर ना? मग त्यांना उदाहरणार्थ सांगितलं, समजा तुमच्या हातामध्ये फुलं धरली, फुलं आहेत बरोबर, फुलांना तुम्ही धरून राहिलात, तर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुगंधाला पण धरून ठेवलं, लक्षात आलं? म्हणजे फुलांना हातात धरलं का सुगंध आलं? फुलं कशी आहेत? स्थूल आहेत, सहज दिसतात, बरोबर आहे, सहज दिसतात कारण पकडायला, पण सुगंध दिसतो का? नाही. सुगंध आपल्याला अनुभवता येतो. तशाच पद्धतीमध्ये फक्त तुम्ही सद्गुरूंना जर धरून ठेवलात अंतरंगामध्ये, तर सद्गुरू काय करतील? नाम घ्यायला तुम्हाला प्रेरित करतील, कारण त्यांना माहिती आहे गोविंद ह्या नामातच आहे, लक्षात आहे ना? तिथे सुगंध आहे, इथे गोविंद आहे. आणि सद्गुरू एकदा अंतरंगामध्ये तुमच्या, जसं स्मरण तसं जीवन, स्मरणामध्ये तुमच्या यायला लागलं तर सद्गुरूंच्या अंतरंगामध्ये नामच भरलेलं आहे, ते नामस्मरणच असतं त्यांचं सतत, कारण भगवंताच्या स्मरणात. त्यामुळे कळत न कळत सद्गुरूंना पकडून धरलं तुम्ही, कारण नाम कुठे जाणार? समजतं काय ते? आता समजा पंतप्रधानांना पकडलं तुम्ही, पंतप्रधान तुमच्यासोबत, तर तुम्हाला काय वाटतं? पंतप्रधान आले तर संपूर्ण भारतातले सर्व मंत्री संत्री तुमच्या हातात आले, सर्व सिक्युरिटी तुमच्या हातात आली, लक्षात येते मला काय? म्हणून राजाला पकडा, कोण आहे त्याला पकडा, त्यांच्या स्मरणात बाकीची सर्व प्रजा येणार, मग नाम पण येणार, मन पण निवांत होणार, बुद्धीही तीक्ष्ण होणार, अंतरंग पण शुद्ध होणार, डोळ्यांनी जे पाहणार तेही एकदम दिव्य भव्य पाहणार, लक्षात आलं? फक्त ही कला समजली पाहिजे, ह्याला बोलतात स्मरण, लक्षात ठेवा. म्हणून आधी देवाशी ओळखावे, मग त्याचे भजन करावे, ते असं आहे. देव कोण आहे त्याला ओळखा आणि मग भजन. ही गोष्ट ज्या वेळेला मी त्यांना उठता बसता खाता पिता कसं स्मरण असावं सद्गुरूंचं, ज्या वेळेला मी शिकवली तर त्यांना एवढा आनंद झाला की आयुष्यभर नाम घेतोय, पण मला कळत नव्हतं की नाम घेता घेता स्मरण कोणाचं करायचं. त्यावेळेला पहिली वेळ त्यांना आनंद झाला, कारण का माहिती, साधक खूप आहेत, खूप आहेत, पण अचूक योग्य दिशेने जे प्रयत्न करतात ते लवकर भगवंताच्या चरणापर्यंत पोचतात, लवकर. नाहीतर फक्त नुसतं नाम घेत असतात, लक्षात घ्या, नाम घेत असतात आणि जीवन फक्त ढकलत असतात, ढकलत असतात. त्यांना फक्त खाणं पिणं, काही माझं वाईट नाही झालं पाहिजे एवढंच, त्याच्या पलीकडे त्यांना दुसरं माहितीच नसतं की नाम कशासाठी घेतो. एक छोटीशी गंमत सांगतो, मग तुम्हाला समजेल की ह्याचं वर्म आणि काय आहे स्मरणाचा फायदा. एक आंधळा होता आणि त्याचा एक मित्र होता, बघा, एक आंधळा होता आणि एक त्याचा मित्र होता. तर झालं काय, त्याच्या मित्राने त्याला कोणीतरी एक खीर दिली खायला, ती खूप गोड होती, खूप गोड होती, मन प्रसन्न झालं ते खीर खाऊन. आणि तो जेव्हा घरी आला तेव्हा त्या आंधळ्या मित्राला त्यांनी बोलता बोलता सांगितलं, आज ना मी एक सुंदर असा पदार्थ खाला, खूप सुंदर. तो बोलतो कसला पदार्थ होता? तर त्यांनी, त्या जवळपास काही नव्हतं, मग पाणी दिलं आणि त्यांनी पाण्यात त्याचं बोलतं, असा पदार्थ होता. कसा होता? चवीला कसा होता? खूप गोड होता, खूप गोड होता. हां, मग गोड म्हणजे नेमकं कसं? मग त्यांनी त्या साखर दिली आणि तोंडात टाकली, त्यांनी असा बोलतो, वा खूप मस्त. मग तो उला, मग खाताना कसं वाटलं? मस्त गरम होता. तर गरम गरम म्हणजे नेमका कसं? मग त्याला इस्त्री दिली, ह्या इस्त्री त्यांनी चापून बघितली, हां इस्त्रीसारखा होता, ओके. नंतर मग त्यांनी विचारलं की खूप शुभ्र, पांढरा शुभ्र होता, मस्त अप्रतिम. पांढरा शुभ्र म्हणजे कसा? आता त्याला कलर तर दाखवू शकत नव्हता की हा असा. मग त्यांनी मांजर हातात दिली त्याच्या,
आणि त्यांनी मांजरेला स्पर्श असा होता. तर हा लक्षात घ्या, त्या आंधळ्या माणसाला कोणता पदार्थ खाला, एक पाण्यात हात घातला होता, समजलं ना, इस्त्री दाखवली गेली होती. आणि दुसरी गोष्ट मांजरेला, आता त्याच्या मनात काय चाललं असेल, लक्षात घ्या मनात काय चाललं असेल, नेमकं पदार्थ कोणता खाला, मांजरीसारखा, इस्त्रीसारखा, पाण्यासारखा, गोड म्हणजे साखरेसारखा, लक्षात घ्या, नाही आठवणार. म्हणून एक नेहमी लक्षात घ्या, संत जे नाम घेत आहेत, लक्षात ठेवा, संत जे नाम घेत आहेत ते स्मरण करून घेत आहेत, स्मरण करून. आणि आपण जे नाम घेतो आहे ना, ते फक्त नाम आहे, फक्त नाम, तिथे स्मरण नाही आहे. म्हणून तो जो डोळस आहे, तो खीर म्हणताना त्याला खीर आठवते, आणि आपण त्या आंधळ्यासारखे आहोत. आपल्याला माहिती आहे ते खीर गोड आहे, पण गोड म्हणजे काय, तर हे सर्व चार पाच पदार्थ आपल्यासमोर. तशाच पद्धतीमध्ये ज्याचं नाव घेतो आहे तोच आपल्याला माहिती नाही, आणि आपण वेगवेगळ्या कल्पना करतो आहे की तो असा असेल, तो तसा असेल, तो हा असेल, ते असेल. ज्याने खीर खाल्ली आहे त्याला माहिती आहे खीर कशी होती ती, तसंच ज्याने गोविंद किंवा भगवंत तो पाहिला त्याला माहिती आहे तो कसा येतो, पण आपल्याला माहिती नाही, कारण आपण कधी तो गोडवा चाखलाच नाही, लक्षात घ्या. मग त्यासाठी पहिलं आपल्याला बोलतात ना, अंतचक्षु जागृत करावे लागतील, लक्षात घ्या, डोळे उघडावे लागतील ह्या मोहमायातून. आपल्याला वाटतं की बाकीचे सर्व मोहमायेमध्ये आहेत, मी नामस्मरण करतो, मी शुद्ध पवित्र, जोपर्यंत तुला भगवंत भेटत नाही तोपर्यंत खरंच नाम होणार नाही तुझ्याकडनं, लक्षात घ्या. ज्याचं नाम घेतो तो तिथेच आहे, पुन्हा सांगतो मगाशी म्हटल्याप्रमाणे, तो तिथेच आहे, पण तो माहिती नाही तुला, तो तुला पाहतोय आत्ता ह्या क्षणाला, तू खरंच माझं नाव घेतोयस का फक्त लोकांना दाखवण्यासाठी, प्रसिद्धीसाठी घेतोयस, तो पाहतोय तुमच्या अंतरंगातून, लक्षात घ्या. तुम्ही सर्व व्यवहार करताय ना, सर्व व्यवहार, मग ते खाणं पिणं उठणं बसणं सर्व काही व्यवहार, तो त्याला साक्षीभूत आहे आत्ताच इथल्या इथे, तो कुठे लपून बसला नाही, किंवा त्या मंत्र्यासारखं कुठेतरी खोलीमध्ये बसलेला नाही, किंवा कुठेतरी आकाशात आहे आणि मी जमिनीवर आहे असा पण प्रकार तो काही नाही, लक्षात घ्या. तो आत्ता आत्ता ही रेकॉर्डिंग तुम्ही ऐकता किंवा जेव्हा नामस्मरण करता त्याच वेळेला तो तुमच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे, लक्षात घ्या. नाही समजत असेल तर एक छोटंसं उदाहरण देतो, मग समजतं का बघा. समजा तुम्ही सर्व व्यवहार करता, सर्व व्यवहार करता, लक्षात आलं, सर्व व्यवहार, तुम्हाला असं कधीच वाटत नाही कोणतरी तुम्हाला पाहतो आहे अंतरंगातून, नाही वाटत तुम्हाला कोणतरी पाहतो आहे. मग तुम्ही काही चोरी करा, बघा कोणतरी तुमच्या आतून वॉच करतो आहे, तुम्ही लबाडी करा, तुम्ही काही करा, खोटं नाटक काही बोला, तुम्हाला एक तत्व अंतरंगातून पाहत आहे, 24 तास पाहत आहे, तुमचा भाव पाहत आहे, तुमचे विचार पाहत आहे, तुमचं बोलणं पाहत आहे, तुझं करणं करणं सर्व गोष्टी, व्यवहार सर्व, A to Z सर्व गोष्टी तुमच्या पाहिल्या जात आहेत आत्ता. आणि त्याच पद्धतीमध्ये तुमचं जीवनाचं कर्म लिहिलं जातं आत्ता इथे प्रेझेंट काळामध्ये. तुम्ही चांगले विचार करा का वाईट विचार करा हा तुमचा प्रश्न, तुम्ही नामस्मरण करत असाल आणि कुठेतरी जात असाल हा तुमचा प्रश्न, पण तो सतत तुम्हाला साक्षी रूप आहे, म्हणून त्याला बोलतात साक्षीभाव, लक्षात घ्या, तो तिथेच आहे, कुठे गेलेलाच नाही. म्हणून जर तुम्ही प्रामाणिक नामस्मरण करत असाल तर त्याची प्रामाणिक फळं तुम्हाला मिळतच असणार जीवनामध्ये, प्रामाणिक फळं. मग कोणतरी बोलेल मी 15 वर्ष नामस्मरण करतोय, 100 वर्ष, तो त्याचा प्रश्न, पण जर तुम्ही प्रामाणिकपणे एक दिवस जरी नामस्मरण केलं तरीही तुम्हाला ते 100 वर्ष नामस्मरण केल्याचं फळ मिळू शकतं, लक्षात घ्या. कारण नामात किती आणि स्मरणात किती होतं ते खूप महत्त्वाचं आहे. मग संत जे एका दिवसात जे नामस्मरण करतात जे आहे याच्यामध्ये, सतसाधक जन्म पण नाही करत किंवा एका जन्मात पण करणार नाही, कारण ते भगवंताच्या अनुसंधानात करतात आणि साधक फक्त नामाच्या. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय सद्गुरू, जय जीवनविद्या.